अजाथूत, लेखक नारायण धार। मानव सुसंस्कृत होत गेला तशी त्याची दैवतही सुसंस्कृत होत गेली, पण एक प्राचीन काळ असा होता की मानवाची दैवतही क्रूर होती। त्यांच्या पाशवी भुका कधीही शमत नसत, बळीच्या गरम रक्ताचे घोट घेतल्याखेरीज त्यांची तहान भागत नसे। जिवंत तडफडत्या शरीराची पंजाच्या नखांनी चिरफाड केल्याखेरीज त्यांचा अघोरी आत्मा शांत होत नसे। अतिरंजित कल्पना मुळीच नाही। माझाही विश्वास बसला नसता जर मला प्रत्यक्षच काही अनुभव आले नसते तर। अजूनही काही वेळा वाटतं ते स्वप्नच असावं किंवा एखाद्या तापात वाताचा भ्रम झाला असावं, पण नाही। अशी आशा करणं व्यर्थ आहे। ती आठवण मेंदूवर जळत्या रेषांनी कोरली गेली आहे। केव्हा तरी अचानक येते आणि मी एकटा असलो तर जीवाचा थरकाप होतो। कृष्णचंद्र म्हणतात, तुला हवं तर मी तो सर्व प्रसंग तुझ्या आठवणीतून कायमचा काढून टाकतो। ते करतीलही तसं, त्यांना काय काय शक्य आहे याची मला तरी कुठे कल्पना आहे। पण मी त्याला नकार दिला, कारण मग त्याबरोबरच मानवाच्या दिव्यत्वाची आलेली प्रचिती ही मला विसरून जावी लागली असती। कृष्णचंद्रांकडे मी संध्याकाळी अनेक वेळा जात असे, कशासाठी मला सांगता यायचं नाही। काही दिवस असे गेलेत की मी त्यांच्यासमोर काही तास हा लक्षात घ्या बसून राहिलोय। 5-7 वाक्यांची सुद्धा देवाणघेवाण झालेली नाही, पण मी मोठ्या विलक्षण प्रसन्न मनानं त्यांचा निरोप घेतलाय। मला काय दिसलं होतं शब्दात तर सांगता येत नाही, पण असं वाटतं माणसाच्या सर्वच गरजा निव्वळ शारीरिक असतात का? काही काही मानसिकही असू शकणार नाहीत का? पण एवढं पुरे, माझ्या कृत्याचं समर्थन किंवा स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही आणि त्याचं हे स्थानही नाही। मी त्या संध्याकाळी, रात्रीच म्हणा जवळजवळ, त्यांच्याकडे गेलो। बंगल्याची बाहेरची खोली ते बसण्यासाठी वापरतात। त्या खोलीच्या खिडकीपाशी एक स्टँड आहे, त्यात लाल आणि हिरवा असे दोन रंगांचे दिवेत। हिरवा दिवा जळत असला तरच आत जायचं। हिरवा दिवा म्हणजे कृष्णचंद्र मोकळे आहेत, निदान काही वेळ तरी ते देऊ शकतात। पण तांबडा दिवा म्हणजे प्रवेश बंद। ते कोणत्या कामात घडले असतील हे सांगण्याची विचारण्याची सोय नाही, आणि ते तसे अतिशय शीघ्रकोपी आहेत। माणसानं सांभाळून राहावं हेच बरं। तेव्हा त्या रात्री हिरवा दिवा दिसला म्हणूनच मी आत गेलो। दारही अर्थात उघडं होतं, म्हणजे कृष्णचंद्रांच्या बंगल्याची सर्व दारं दिवसाचे 24 तास उघडी नुसती लोटलेलीच असतात। कागदाचा कपटाही कधी तिथून हललेला नाही। चोरीच्या हेतूनं गेलेल्याची मी खरोखर कीवच करीन। मला नाही वाटत तो जन्मात परत कुठे चोरी करीन। कृष्णचंद्र स्वतः खिडकीजवळच्या आराम खुर्चीत बसले होते। शेजारच्या टिपॉयवर विस्कीचा ग्लास होता। त्यांच्या तोंडात शिलगावलेला पाईप होता। ते नुसते बसून होते। मी खोलीत पाय टाकताच त्यांनी माझ्याकडे पाहून एकवार नुसती मान हलवली। हा शिष्टपणा किंवा उर्मटपणा नव्हता। ते म्हणतील, तू आल्याची मी दखल घेतली, त्यासाठी आणखी शब्द दवडायची काय आवश्यकता आहे? तेव्हा मी कोपऱ्यातल्या एका प्रशस्त आराम खुर्चीत बसून राहिलो। मध्येच हॉलमधल्या घड्याळाचा टोल पडला। 10:30 वाजले होते। कृष्णचंद्रांनी हातातला पाईप टिपॉयवरच्या ॲस्ट्रेवर आपटून रिकामा केला। ग्लासमधली विस्की संपवून रिकामा ग्लास टिपॉयवर ठेवला। पायांची घडी बदलून त्यांनी एक भला मोठा आळस दिला आणि उठून उभे राहत ते म्हणाले, ओंकार चल माझ्याबरोबर, जरा चक्कर टाकून येऊ। काही न बोलता मी खुर्चीतून उठून उभा राहिलो। कृष्णचंद्र निघताच मीही त्यांच्या पाठोपाठ निघालो। मोठ्या दाराजवळच्या कोपऱ्यातली त्यांची हिकरीची वॉकिंग स्टिक त्यांनी उचलून घेतली। आम्ही बाहेर पडलो। मुळात कृष्णचंद्रांनी बंगल्यासाठी अगदी गावाबाहेरची पार एका बाजूची जागा निवडली होती, पण जगात सर्वत्रच शहरं वाढत आहेत, मग हेच शहर त्याला अपवाद कसा राहील? त्याही बाजूला हळूहळू डेव्हलपमेंट होत होती। बंगले उठत होते, पण तरीही अजून ती बाजू शांतच होती। कृष्णचंद्र शहराकडे वळले नाहीत, विरुद्ध दिशेला निघाले। रस्त्यावर अजून दिवे आले नव्हते। जाडीमागच्या एखाद दुसऱ्या बंगल्यातले दिवे मधूनच चमकत होते।
बाकी सर्वत्र अंधारच होता। काही वेळानं डोळे सरावले आणि पायाखालची वाट, दोन्ही बाजूंची मोठी मोठी झाडं स्पष्ट दिसू लागली। कृष्णचंद्र फारसे उंच नाहीत, पण आता ते हातातली काठी हवेत गरगर फिरवीत स्वतःच्या विचारात मग्न होऊन रस्त्यानं झपाझप चालले होते। मला त्यांच्याबरोबर राहायला जराशी धावपळच करावी लागत होती। मध्येच ते एकदम थांबले। मी त्यांच्याजवळ पोचताच ते म्हणाले, ओंकार, आज संध्याकाळपासून मी अस्वस्थ आहे, कशात लक्ष लागत नाही, चित्त एकाग्र होत नाही। तुम्ही गाण्याचा रियाज करत आहात आणि तेव्हाच लांबून कुठून तरी एखादा बेसूर आवाज येत राहिला तर मध्येसारखा व्यत्यय येईल की नाही, तसंच मला होतंय। मी काहीच बोललो नाही। कृष्णचंद्र स्वतःभोवती सावकाश सावकाश फिरत होते। त्या अंधुक प्रकाशात मला दिसलं की त्यांचे डोळे मिटलेले होते, चेहरा विलक्षण एकाग्र वाटत होता। ते कशाचा वेध घेत होते त्यांचं त्यांनाच माहीत। कृष्णचंद्रांविषयी दोन शब्द लिहिणं आवश्यक आहे, पण पुरेसं नाही। मी एवढंच म्हणेन की ते एका वेगळ्या श्रेणीचे पुरुष होते। तसे कोणत्याही अर्थानं विरक्त नाहीत, त्यांना सर्व शोक होते। मद्य, धूम्रपान, इतरही काही अंमली पदार्थांचे सेवन, स्त्री सहवास, शारीरिक उपभोग, ऐषारामी विलासी जीवन, पण मला काही वेळा वाटे यांच्यापैकी कशाचाही स्पर्श त्यांच्या खऱ्या अंतरंगाला होतच नाही। एखादा पुतळा काचेच्या आवरणात ठेवून मग तो द्रवात कितीही बुचकाळला तरी कोरडाच राहतो ना, तसेच ते निस्संग दिसत। त्यांच्याकडे पाहिलं की मला दरवेळी जातकातल्या त्या मी तर तिला काठावरच विसरलो असं सांगणाऱ्या भिक्खूचीच आठवण येई। एकदा मी त्यांना याबद्दल ओझरतं विचारलं होतं तेव्हा ते हसत म्हणाले होते, अरे ओंकार, या शरीरात मी काही एकटा नाही, काही तो एक वाघ आहे ना माझ्याबरोबर, त्याची तहान भूक भागली नाही तर तो माझ्यावरच उलटायचा, माझाच फडशा पाडायचा। त्यांच्या या शब्दात रूपक असलं तर ते कोणतं होतं ते मला समजलं नाही। कृष्णचंद्र जागेवरून हलले, दोन पावलं चालले, पुन्हा थांबले। वैतागानं स्वतःशीच मान हलवीत म्हणाले, छे, हे काही उपयोगाचं नाही। मला सांगण्यासारखं काही आहे का, मी विचारलं। अरे मलाच समजत नाहीये तर तुला काय सांगणार ओंकार, मला या गोष्टी कशा समजतात विचारू नको, पण आजची रात्र शुद्ध नाहीये। मला ती धुरकटल्यासारखी, काजळल्यासारखी, डागाळलेली वाटते। ओंकार, या रात्रीत कशाचा तरी नव्यानं प्रवेश झालाय, काहीतरी अमंगल, काहीतरी अभद्र, काहीतरी दुष्ट, मला ते जाणवतंय, पण त्याचं रूप, दिशा यांचा काही अंदाज येत नाहीये। त्यानं मी अस्वस्थ झालोय। खरं म्हणजे त्यासाठीच मी घराबाहेर पडलो, तिथे अगदीच बेचैनी आली होती। आहा, ते क्षणभर बोलायचे थांबताच रात्रीच्या काळोखातून दूरवरून एक अगदी क्षीणसर आवाज आमच्या कानावर आला होता, स्त्रीचा आवाज, आणि ती स्त्री किंचाळली होती। क्षणमात्र आम्ही होतो तिथेच हापकून उभे राहिलो आणि तो आवाज पुन्हा आला। काळोख्या रात्रीच्या वाऱ्यावर तरंगत आलेली ती किंचाळी रक्त गोठवणारी होती। त्या किंचाळीत प्राणभय होतं, असहाय्य एकाकीपणा होता। ओंकार चल, कृष्णचंद्र म्हणाले आणि झपाट्यानं निघाले। रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडीतून, खाच खळग्यातून, वाळक्या पानाकाटक्यातून कृष्णचंद्र एकदाही न थांबता न अडखळता पळत होते। त्यांचा आवाजाच्या दिशेचा अंदाज अचूक होता, कारण मिनिटभरातच पुन्हा एकदा तो भयाती रेखानं ओतप्रोत भरलेला आवाज आमच्या कानावर आला, पण आता जवळूनच कोठून तरी आल्यासारखा। ओंकार इकडे, कृष्णचंद्र एकदम डावीकडे वळले। तिथे एक लहान चढ होता, तो चढ आम्ही चढून गेलो आणि तिथेच थांबलो। खालचा देखावा होताच तसा, माणसाला हापकून टाकणारा, आणि दुसऱ्या क्षणी कृष्णचंद्र अरे अरे करत झपाट्यानं खाली गेले। त्यांच्या हातातली काठी गरगर फिरत होती। आता सांगतो काय दिसलं ते। उतार संपला की एक वटलेलं झाड होतं, त्या झाडाभोवती बऱ्याचशा 15-16 तरी असतील, पण त्या जळत होत्या, आणि त्या झाडाला एक तरुण मुलगी बांधून ठेवलेली होती। शहरापासून 2 मैलावर हा देखावा दिसला असं सांगणाऱ्यालाच लोक वेड्यात काढतील, पण आता कृष्णचंद्रांची काठी हवेतून सप खाली येत होती। प्रत्येक फटक्याबरोबर एक एक पणती फुटत होती, विझत होती। तिला मोकळी कर आणि वर घेऊन जा, मी येतोच,
कृष्णचंद्र न वळता म्हणाले, मी पुढे झालो. दोराच्या गाठी साध्या होत्या, पण त्या खोडाच्या मागच्या बाजूला होत्या, तिच्या हाताला येण्यासारख्या नव्हत्या. ही कोण? अशी कोणी बांधली? का बांधली? पण त्या कशाला? ते बांधणारे कोठे आहेत? मनात अक्षरशः शेकडो प्रश्नांचं मोहळ उठलं होतं. इकडे मी गाठी सोडून दोर मोकळे करत होतो, अजूनही ती विस्फारलेल्या डोळ्यांनी समोर पाहत होती. आचक्यांसारख्या अर्धवट श्वास घेत होती. कमरेचा दोर सुटताच ती खालीच कोसळली असती, पण मी तिला आधार दिला आणि मग जवळजवळ उचलूनच तिला त्या चढावर आणलं आणि तिथल्या एका झाडाला पाठ लावून बसवलं. काय होत आहे हे तिला अजून तरी कळलं होतं का नाही कोणास ठाऊक, पण मध्येच एकदा तिनं मान दोन्हीकडे हलवली आणि आई ग म्हणत ती बेशुद्ध पडली. संकटात सापडलेल्या सुंदरीला सहाय्य करण्याचा हा माझ्यावर पहिलाच प्रसंग आला होता. नवल नाही, मी नुसता बावळटासारखा इकडे तिकडे पाहत उभा राहिलो. मिनिटभराचा वेळ गेला असेल तेवढ्यात मागून कृष्णचंद्र वर आले. एका दृष्टिक्षेपातच त्यांना सर्व प्रकार समजला. ते चट दिशी त्या मुलीपाशी बसले आणि हिप पॉकेटमधून चांदीचा लहानसा व्हिस्कीचा फ्लास्क काढून त्यांनी त्याचं फिरकीचं झाकण भराभर फिरवून उघडलं आणि तो फ्लास्क सरळ तिच्या तोंडाला लावला. कसा तरी एखादा घोट तिच्या घशापर्यंत पोचताच त्या तीव्र पेयानं तिला जोराचा ठसका लागला. तिचे डोळे खाडकन उघडले. मी तुम्ही कोण? ती भेदरल्या आवाजात म्हणाली, आम्ही तुझे मित्र आहोत आणि आता तू सुरक्षित आहेस, हे घे आणखी. ती काही बोलायच्या आतच त्यांनी फ्लास्क परत एकदा तिच्या तोंडाला लावून उचलला. आश्चर्यानं किंवा प्रतिक्षिप्त प्रतिक्रियेनं तिनं एक दोन घोट घेतले असावेत, मग मात्र तिला जोराची उबळ आली. फ्लास्क परत खिशात ठेवीत कृष्णचंद्र म्हणाले, हे बघ, मी तुला माझ्या घरी नेणार आहे. अर्ध्या एक मैलावर घर आहे, तिथपर्यंत चालवेल का तुला? विस्कीच्या त्या घोटांनी तिला बराच तजेला आलेला दिसत होता. मला न्या, कोठेही न्या, पण त्या आता काही बोलायचं नाही. चला उठा, एक दोन अप. कृष्णचंद्र तिचा हात धरून तिला उठवीत म्हणाले, ओंकार, तिचा दुसरा हात तुझ्या हातात घे, चला. अशा रीतीनं आमचं ते विचित्र त्रिकूट रात्रीतून परत निघालं. विचित्रपणा एवढ्यानंच संपत नव्हता. कृष्णचंद्र कोणत्या तरी ओळी स्वतःशी गुणगुणत होते. ओळखीच्या नव्हत्या, पण ऐकाव्याशा वाटत होत्या. मी मधून मधून आमच्या दोघांचे हात धरून आमच्यामधून चालणाऱ्या त्या मुलीचं निरीक्षण करत होतो. ती मुलगीच होती, जेमतेम 18 वर्षाची असेल. अंगात पांढरा ब्लाऊज होता, अंगावर पांढरीच साडी होती, हातात मोत्याच्या बांगड्या होत्या, गळ्यात मोत्यांचा सर होता, केसात पांढऱ्या फुलांची वेणी होती, ती आता कुसकरली होती. क्षणाक्षणाला माझं कुतूहल वाढत चाललं होतं. हा एकूण प्रकार होता तरी काय? पण अर्थात कृष्णचंद्रांसमोर काहीच विचारायची प्राज्ञा नव्हती. मनात एवढीच आशा करत होतो की घरी पोचल्यावर कृष्णचंद्र मला लागलीच माझ्या वाटेला लावणार नाहीत, कारण इतकी अनिवार्य उत्सुकता मला आजवर कधीही जाणवली नव्हती.